भोला नाथ म्हणून त्याला ओळखलं जातं। आमचा मुख्यमंत्री सुद्धा भोळा मुख्यमंत्री म्हणून आहे। आणि पंचगंगा प्रदूषणाचा एक महत्वाचा विषय साहेब, यंत्रमाग धारक आणि पंचगंगा प्रदूषण ह्या दोन विषयांना आपण ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हात घालावा। मुश्रीफ साहेब, एनपीए मध्ये गेलंय का एखादं महिलांचं बचत गट? आयआयटी जेई नीट किंवा एमएचटी सीडी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये। प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय। त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा। खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी आजचा दिवस इथं ठेवला आहे, अत्यंत आमच्यासाठी साहेब भाग्याचा दिवस आहे। गावागावातली स्त्री शक्ती आज इथं जागर घेते करते, ते आपल्या सन्मानाचा जागर करते। तुम्ही आम्ही सर्वजण आई अंबाबाईची लेकरं इथं या ठिकाणी एकत्र आलोय। मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे साहेब, 8 तारीख जी आहे आजच्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये या ठिकाणी महिलांची चळवळ उभी राहिली होती, समान हक्कासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि मताचा अधिकार मिळावा याच्यासाठी सुद्धा ती धडपड चालू होती। त्या काळामध्ये जी न्यूयॉर्कमध्ये धडपड चालू होती ती वस्त्र उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिलांनी त्या काळामध्ये न्यूयॉर्कमध्ये ती चळवळ सुरू केली आणि ती जगभरामध्ये गेली आणि आजचा दिवस महिला दिन म्हणून साजरा होतोय। कर्मधर्म संयोगानं इचलकरंजी ही महाराष्ट्राची वस्त्रनगरी आहे आणि महाराष्ट्रामधल्या ह्या महिला एकत्रपणे आलेत, महिला दिन ह्या नगरीमध्ये साजरा करतायत आणि न्यूयॉर्कमध्ये जे घडतंय ते परत त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजीजवळ उभं राहतंय। हे कसा विलक्षण योगायोग आहे। मला मनापासून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही चळवळ सामान्य माणसाच्या कुटुंबातली ही समोर बसलेली माळवडी या ठिकाणी आली। साहेब तुमच्याकडे अपेक्षा घेऊन आले, तुमच्याकडे स्वप्न घेऊन आले, तिला अपेक्षा आहे की तुम्ही तिच्या संसाराला आधार द्यावा, तिला स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर व्हायचं आहे। कुटुंबामध्ये काम करत असताना सहनशक्तीचं स्वरूप म्हणून त्या महिलेकडे पाहिलं जात आहे। एकनाथजी शिंदे साहेब, मी मुद्दा म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, शिवरात्रीला आपण इथं आलेला आहात तो भोला शंकर होता, भोला नाथ म्हणून त्याला ओळखलं जातं। आमचा मुख्यमंत्री सुद्धा भोळा मुख्यमंत्री म्हणून आहे, ज्याच्या भोळा शंकरापाशी जो गेला, ज्यानं जे मागितलं त्याला या ठिकाणी वचन दिलं। आज मुख्यमंत्री इथं आपण आलाय आणि त्याचबरोबर महिला आपल्याकडे अपेक्षेने आलेत, जे तुम्ही मागाल ते मुख्यमंत्री पूर्ण करतील ही अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो। देणाऱ्याचे हात सक्षम असतील तर योग्य पडी या ठिकाणी पुढे जात असतं। आज या ठिकाणी समर्पित भावनेनं काम करणारी माझी बाहुल नाही, सहनशक्ती प्रत्येकाची, मुलांसाठी सहन करती, वडिलांसाठी सहन करती, नवऱ्यासाठी सहन करती, सासूसाठी सहन करती, सासऱ्यासाठी सहन करती, आज ती सहन करती, सहनशक्ती असणारी मुलगी शक्ती म्हणून या ठिकाणी ज्यावेळी पुढे येती, भक्तीनं पुढे येते, भक्ती आणि शक्तीचा मिलाप या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालाय। शिवशक्ती बरोबर या ठिकाणी स्त्री शक्तीचा मिलाप या निमित्तानं या ठिकाणी झालाय आणि आज ज्याच्या जटांमधनं गंगा या ठिकाणी जातीये त्याच्या जटातली गंगा आज कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये आली आहे आणि सगळ्या त्याच्या लेखी एकत्रपणे या मंडळाखाली या ठिकाणी आलेत। मला मनापासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश, यशाची सोनेरी किरार, लक्ष लक्ष दिव्यानी उजळू दे तुझा संसार, कर्तृत्वाने सामर्थ्याने उडू दे नवी झालर, शक्ती स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, तुझ्या निमित्तानं हा जागर महाराष्ट्रामधनं व्हावा, सामान्य लेकींचा हा सोहळा तुम्हाला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी साहेब आहे। मी इचलकरंजीचा लोकसभा मतदारसंघाचा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून काही एक ठळक मागण्या आपल्याकडे या ठिकाणी मांडू इच्छितो, जे इचलकरंजीशी या ठिकाणी प्रलंबित प्रश्न आहेत। 27 HP वरील यंत्रमाग धारांना 75 पैसे युनिटची अतिरिक्त सवलत, साधे यंत्रमाग धारांना 1 रुपयाची प्रति युनिट सवलत ही देण्याचे शासन निर्णय त्या ठिकाणी झालाय, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आजच्या आपल्या भाषणामध्ये आज या महिन्यापासून ती अंमलबजावणी सुरू व्हावी जेणेकरून त्या यंत्रमाग धारकांना त्या ठिकाणी मदत मिळावी। त्याचबरोबर ह्या शेतकऱ्याच्या लेखी आहेत, या सगळ्यांना कुठंतरी संसाराला आपला हातभार सन्मानाला लागावं, कुणीतरी माझ्याकडे प्रतिष्ठेनं बघावं, घरामध्ये मी काम करते त्याचा कुठंतरी आत्मसन्मान यावा याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। साहेब तुम्ही जे या ठिकाणी सक्षमीकरण मिशन या ठिकाणी घेतलंय
त्या महिला सशक्तीकरण मिशनच्या अंतर्गत या महिलांना सुद्धा त्यांच्या बचत गटामार्फत पहिल्यांदा स्वाभिमान कोण दिला असेल तर त्या बचत गटांनी स्वतःचा अभिमान दिला, त्याला मार्केट या ठिकाणी निर्माण करून दिलं. भविष्यामध्ये ही ज्यावेळी जगाच्या बाजारपेठेमध्ये जातील त्यांना आत्मनिर्भर करण्याची वाट आपण या कार्यक्रमातून या ठिकाणी दाखवावी ही विनंती या निमित्तानं करतो. आणि पंचगंगा प्रदूषणाचा एक महत्वाचा विषय साहेब, यंत्रमाग धारक आणि पंचगंगा प्रदूषण ह्या दोन विषयांना आपण या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हात घालावा, जेणेकरून आम्हाला लोकांना खऱ्या अर्थानं याच्यामधनं ऊर्जा मिळेल आणि माझ्या माता भगिनींनी जे प्रश्न घेऊन आलेत त्यांच्या आयुष्याला नवी झालर देण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचे जे बचत गट आहेत त्या बचत गटातनं त्यांनी संसार उभा केले, पण त्या संसाराला आता नवीन दिशा देण्याची गरज आहे. कधीही महिला स्वतःचे पैसे बुडवत नाही, प्रामाणिकपणे पैसे भरणाऱ्या जर या देशामध्ये कोण असतील 100% बँकेचे अध्यक्ष मुस्लिम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब मुस्लिम साहेब एनपीए मध्ये गेलंय का एखादं महिलाचं बचत गट? साहेब जनक पई पई प्रामाणिकपणे फेडले त्या माऊलीला त्या पईचा हिशोब तिच्या पदरामध्ये टाका, तिला असणाऱ्या संसाराला मदत करा, तिच्या साठी म्हणून या ठिकाणी काहीतरी असं करा की ज्याच्यामधनं ती सक्षमपणे पुढे जाईल. मी मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मनापासून परत एकदा ऋण व्यक्त करतो. तुम्हाला नतमस्तक होत, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं ह्या मतदारसंघामधनं इथं या ठिकाणी आलात, गावागावातनं या ठिकाणी आलात, कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आला, तुम्हाला शास्त्रांग दंडवत घालून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.